हॅलो डॉक्टर गायतोंडे. हां मी रेगे बोलतोय. गायतोंडे तुमच्याकडे थोडं काम होतं. तुमच्या पॉलिक्लिनिकमधले ते सायकॅट्रिस्ट डॉक्टर म्हशेलकर आहेत ना, जरा प्लीज त्यांच्याशी बोलून घेता का. हां मला अण्णा अभ्यंकराच्या ट्रीटमेंटसाठी त्यांच्या मदतीची गरज लागेल. हां थँक्यू. वा रेगे काका, एकीकडे तुम्हाला आमची केवढी काळजी वाटते असं दाखवता आणि दुसरीकडे आमच्याच पाठीत खंजीर खुपसताय. काय बोलतीस तू? मला काय म्हणायचं ना ते तुम्हाला चांगलंच कळतंय. आता उगीच काही कळत नसल्याचा आव आणू नका. काय बोलतीस तू? मी बरोबर बोलतीये काका. मला सांगा पोलिसांना भूषणची खबर का दिली तुम्ही? त्यामुळे माझं लग्न मोडलं. बरोबर आहे, तसं केलं मी. कारण आम्हाला वाटत होतं की तुझं लग्न चांगल्या घरात व्हावं, तुझं लग्न चांगल्या मुलाशी व्हावं. पण इकडे काहीतरी भलतंच होत होतं म्हणून मग मी पोलिसांना माहिती दिली. हे बघ ऋतू, अण्णा घरात नव्हते आणि तू ऐकण्याच्या पलीकडे गेली होतीस, म्हणून तुझ्या भल्यासाठी मी हे केलं. आणि तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही हे जे काही केलं त्यामुळे माझं खूप भलं झालंय? हे बघ ऋतू, तू भूषण कसा मुलगा आहे हे चांगलं माहिती आहे. भूषण खूप चांगला मुलगा आहे काका. हे बघा काका, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, त्या मधुरांनी सगळ्यांसमोर भूषणची इमेज खराब केली, नाहीतर तो खूप चांगला आहे. काका तुमचे आमच्या फॅमिलीशी एवढे जवळचे, एवढे जिव्हाळ्याचे संबंध असताना तुम्ही त्या मधुराचं सांगण्यात आलात. तिच्या सांगण्यावरून आमच्या विरोधात गेलात. अहो लाज कशी नाही वाटली तुम्हाला? ऋतू, कुणाशी बोलतीये लक्षात येत आहे तुझ्या? मी तुझ्याशी बोलत नाहीये. तू माझ्याशी वाटेल तसं बोललीस, हवं तसं वागलीस तरीही चालेल, पण तू काकांशी असं बोलतीयस? तुझ्या सांगण्यावरून त्यांनी पोलिसांना भूषणची खबर दिलीये. गैरसमजुतीचं भूत डोक्यावर बसलंय तुझ्या. या सगळ्या गोष्टी एकदा बाजूला ठेव आणि शांतपणे विचार करू. तू मी कुठलीही गोष्ट काकांना सांगितलेली नाहीये. काकांनी जे काही केलंय ते फक्त तुझ्या भल्यासाठी. या घराचं भलं काकांना चांगलंच कळतं, त्यामुळे इथून पुढे अशा आवाजात आणि अशा शब्दांमध्ये काकांशी बोलायचं नाही. माफी माग त्यांची. माफी मागू? कोणाची माफी मागू? ज्या माणसांनी माझा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त केला,
माझ्या स्वप्नांचा चुराडा केला. त्या माणसाची मी आयुष्यात कधीही माफी मागणार नाही. ऋतू मधुरा, हे बघ ऋतू बेटा, तू नाही माझी माफी मागितलीस तरी चालेल मला, पण प्लीज त्या भूषणला तू विसरून जा कायम. ते शक्य नाहीये काका. आणि यापुढे भूषणला भेटू नकोस असं मला कधीही सांगायचं नाही, कळलं? आणि तू सुद्धा हे लक्षात ठेव. ऋतू मधुरा, माझी बॅग आण पटकन. हॅलो डॉक्टर हेगे बोलतोय, जरा पटकन ऍम्ब्युलन्स पाठवा का अभ्यंकरांच्या घरी. हो प्लीज अर्जंट आहे. हो अण्णा अण्णा अण्णा, काही काळजी करू नकोस, काही होत नाही अजून. हा काका काका, तुम्ही जाणत, तुम्ही बघा त्या डॉक्टरांना सांगा. हो हो मधुरा, मी आहे ना. हे बघ, आपण अजून अगदी योग्य वेळेला हॉस्पिटलमध्ये आणलंय, काही होत नाही त्याला. तू थांब इकडे, मी आलो. बबडे बबडे, खर तर तुझा फोन आला ना तेव्हाच मी निघणार होते, पण तायडी म्हणाले की आपण दोघी जाऊया म्हणून उशीर झाला. ग मधुरा, काय झालंय अण्णांना, कसे येत आता ते? काही नाही ग. अण्णा अचानक घरात कोसळले. कशामुळे कशामुळे काहीच कळलं नाही. तरी बरं रेगे काका घरी होते म्हणून लगेच आम्ही ऍडमिट केलं आहे अण्णांना, पण आता काहीच कळत नाहीये ग. आणि मला खूप भीती वाटतेय. घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघ, तू अण्णांना लगेच आणलंयस ना हॉस्पिटलमध्ये, सगळं काही नीट होईल. रडू नकोस.
कसे आहेत मामंजी? उगी उगी रडू नको. माते हे काय घेऊन आलीस इकडे? अरे बाबा, मी देवळात गेले होते. मामंजी लवकर बरे व्हावे म्हणून नवस बोलले म्या. देव तुमचं नक्की ऐकेल आणि अण्णांना लवकरात लवकर बरं वाटेल. भय त्याचीच वाट बघतोय आम्ही. म्हणजे देवाकडं जे मागणं मागितलंय मामंजींसाठी तेवढं आम्हाला मिळालं म्हणजे झालं. कसे आहेत ते? मधुरा, वाईट बातमी. अण्णांची कंडिशन आधीच क्रिटिकल आहे आणि त्यात त्याला पॅरालिसिसचा अटॅकही आलाय. चल म्हणजे देव नवसाला पावला म्हणायचा. बाबांना मारतायत. रोहित शांत हो बाबा. काय झालं बाळा, का घाबरलायस एवढा? पुन्हा बाबांचं स्वप्न पाहिलंस ना? हे बघ, तू आता त्याचा जास्त विचार करू नकोस. झोप शांतपणे, सकाळी लवकर उठायचंय ना. झोप आता.
का? अण्णाची कंडिशन अजून तशीच आहे. मी काय म्हणतो मधुरा, की तुम्ही सगळ्यांकडे थांबण्याची काही आवश्यकता नाहीये. मी आहे इकडे. तुम्ही घरी जाऊन आराम करा. नाही काका, मी थांबते, बाकीच्यांना जाऊ देत. बबडे, मीही थांबते तुझ्या सोबतीला. तुम्ही खरंच थांबण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही घरी जा आणि आराम करा. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? हिथं आमचं मा म्हणजे तडफडतायत आणि आम्ही घरी जायचं, आम्हाला झोपा लागतील का? काविनीबाई, आणि तुम्ही जागून तर काहीच उपयोग नाही. हे बघा डॉक्टर, हे आई. जाऊया आपण घरी. आता तुम्ही म्हणता तर मग. चला चला, येतो बरं का? चल ग. आई तू हो पुढे, मी येते. काका. हे काय मधुर, तू गेली नाहीस अजून? नाही, म्हणजे जाते मी. पण काका, मला खरं सांगा, आपले अण्णा बरे होतील ना? मधुरा, खरं सांगायचं तर अण्णाची आत्ताची कंडिशन पाहता आत्ता काहीच खात्रीने सांगता येत नाही. पण मला विश्वास आहे की तो याही अवस्थेतून नक्की बाहेर पडेल. आपण सगळे उपचार करतोच आहोत, फक्त त्याच्या शरीराने आणि मुख्य म्हणजे मनाने साथ दिली तर तो लवकर बरा होईल. पण हे सगळं कदाचितच आहे.